गोसीखुर्द प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले याचा मोठा फटका जिल्ह्यातील सावली ब्रह्मपुरी तालुक्याला बसलाय. गोंडपिपरी तालुक्याला देखील याची झळ सोसावी लागली आहे. तालुक्यातील तब्बल 18 गावातील शेती पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. त्यानंतर आमदार सुभाष धोटे यांनी नुकसानग्रस्त परिसराची पाहणी केली. पूरग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश आमदारांनी दिले असून लवकरच पूरग्रस्तांना मदत मिळवून देणार असल्याची ग्वाही आमदार सुभाष धोटेंनी गोंडपिपरीत आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. गोंडपिपरी तालुक्यातील 2343 हेक्टर शेती पाण्याखाली आली असून यात 1510 शेतकरी बाधित झाले आहेत. अनेक शेतांमधील विजेचे पंप पाईप मोटारी वाहून गेल्यात. शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत पिके वाया गेली आहेत. पिके आठवडाभर पाण्याखाली राहिल्याने कुजली आहेत. यामुळे पेरणीसाठी खत बियाणे खरेदीसह मशागतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड आता करायची कशी या चिंतेत बळीराजा सापडला आहे. अशातच गुरुवारी आमदार सुभाष धोटेंनी नंदवर्धन शिवणी पानोरा सालेझरी राळापेठ तारसा आदी गावातील शेती पिकांची पाहणी केली. 2 दिवसात पंचनामे करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी शेतकऱ्यांना हेक्टरी 20 ते 25 हजाराहून अधिक मदत मिळेल याकरिता प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आमदारांनी शेतकऱ्यांना दिले आहे. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेश चौधरी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे शंभू येलेकर बबलू कुळमेथे विनोद नागपुरे राजीव सिंह चंदेल राजू राऊत आदींची उपस्थिती होती. आम्ही गोंडपिपरी तालुक्यामध्ये जवळपास 5-7 गावामध्ये दौरा केला. परिस्थिती अत्यंत भयावह आहे. खरं पाहिलं तर नैसर्गिक परिस्थिती म्हणण्यापेक्षा कुठेतरी मानवनिर्मिती ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. पाऊस कुठलाही पाऊस न येता पूर येणं हे खरं पाहिलं तर फार मोठं धोक्याचं लक्षण आहे. परंतु आजच्या या परिस्थितीला तोंड देत असताना आमच्या शेतकरी फार गंभीर आहे. मी अनेक अशा गावामध्ये गेलो 100% शेतीचं नुकसान झालेलं आहे. संपूर्ण सोयाबीन संपूर्ण कापूस जवळपास 50% धान हे पुरे बाधित झालेले आहे. आमच्या राळापेठ येथे एक का दोन घराची नुकसान पण झालेली आहे. या सगळ्या लोकांना जवळपास 2343 हेक्टर जमिनीवर जवळपास 1500 शेतकरी बाधित झालेले आहे. याचा सर्वे करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेले आहे. आम्हीसुद्धा माननीय SDO ला तहसीलदारला निर्देश दिले की यांचा ताबडतोब सर्वे झाला पाहिजे. सर्वेसाठी ग्रामसेवक तलाठी आणि कृषी सहाय्यक अशी टीम नेमलेली आहे. या टीममार्फत सर्वे होईल आणि येत्या 2 दिवसांमध्ये तहसीलदारच्या मार्फत हा अहवाल जिल्हाधिकाऱ्याकडे जाईल. आणि आपण आताच जी पूर्वी बाधित शेतकऱ्याला मिळणारी जी रक्कम होती ती 5000 हेक्टरवरून आमच्या पालकमंत्र्यांनी आता 18000 रुपये हेक्टर केली असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी चांगली दिलासा देणारी बातमी आहे.